इथून मागून बघा ते तिथून एंट्रन्स केलं इथं मदत आल्या इथून सुरुवात आहे वाटत हो रे इथून सुरुवात आहे आम्हाला तेवढं काय माहीत नाही ती व्हिडिओ कॉलवर मुलगी सांगायली आम्हाला कापूर लावायची त्याचा इथं आणि मग वरी चढायचं ती होणारी बायको आहेची लपवायचं तेवढं काही नाही आपलं हे सगळं हे खुल्लं लाव होरीनो मी इंगी जे बरं ट्राय करू नका माझ्यावर त्याच्यावर ट्राय करा त्याला गरज हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि कोई तकलीफ नहीं होती मैं ना चलाओ एक आंदा एक घरी बसून माणूस दर्शन घ्यायला बघा आणि आम्ही इथे येऊन दर्शन घ्यायला कर कर कसलं भारी दिसले जे कसलं मोज दिसले जे मोज देत म्हणलो बघा तर इथून पायऱ्या आता सुरू व्हायला जा रोहित आहे त्यांनी चला पायऱ्यात चढायची सुरुवात झाली चढणं सुरू करतं आता आणि थांबलं तर कॅमेरा चालू करता ओके हे असे दगडं रचालेत मला माहीत नाही पण आपली श्रद्धा आहे म्हणून मी रचालो भाऊ काय तर डोंट जज मी बॉईज लेट्स गो लेट्स गो एकदा ठेवलं ना काढा जमत की नाही ते माहित नाही किती रस्ते चार पाच रस्ते हा ते काय म्हणाले चार पाच 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 तो का हे आपण एक दोन तीन चार पाच पाच रचलो भाया आता आहे मजा चला ते धोंडे रे त्याचं काय होतं तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा बाकी आता चढाल्या वरी फुल एनर्जी आहे फुल पॉवर आहे चढायला आता गाठतो वरी आता चढाई घेतल्यात पायरे अजून गाठायचे शिखर आपल्याला संपाटा डान इथं येत आपल्या सोबत नऊशे झाले आणि इतके घामाघूम झाल्या अजून आमचं काय कर नाही आपण एखादं मात चढता वाटले मला चढणार न थांबता चढणार आहे बापू चढणार थांबावच लागते हो अगं पुरी आंघोळ झाली गरमी नाही मजा काय खडे चढाई चालू झाली आता चमकाले पुरे चमकाले 2000 पायऱ्या झाल्या का 2000 स्टॉप घेतल्या फुल एनर्जी आहे फुल पॉवर आहे चढायला गो जाऊ का पुढी काम रे भाई 2 मिनिट चा रेस्ट स्ट्रॅटेजिक टाइम आउट पुन्हा एकदा चढाई सुरू संपल्यासारखं वाटलं पण संपलं नाही
अलग एनर्जी है माई जान चढ़ने वाली बता बाया लेकर काय बाया तर लहान लहान ताने लेकर घेन चढ़ाला बगुन एनर्जी आई तैला थामत थामत आम्ही भी चला ल्या वतारे माणसं वेट लॉस करायचं असेल तर तिरुपतीला रोज चढत जा रोज जाखाली फुल वेट लॉस हे जरा बरं आहे हे सरळ आहे बघा हे डायरेक्ट सरळ चढायच्या पायऱ्या आल्या की आय रे भैया बघा हे वापस चालू झाले तशा पण चढूता ब्लॉग एक 1050 पायऱ्या चढायचे राहिले तर हरणं दिसले म्हणून थांबले आम्ही जिंदगी मध्ये पहिली बार हरणं बघा मी कसा बघालाय बघता वेलकम बॅक वेलकम इन वन साइड ब्लॉग्स मित्रांनो अरे भाई सिंग बघते सिंग एखाद एक हात लावते आम्हाला हात लावलो त्याला हात लावलो रे भाई चला आता 1050 पायऱ्या चढायच्या आणि आले वाट आले कन्फर्म तर नाही पण भारी होतं चढणं आम्ही तर फक्त चढल्या काय काय जण तर त्या प्रत्येक पायरीला असं कुंकू लावत लावत यायले काय काय जण मग ते काय रे ते कापूर कापूर ठेवले तर त्याला जळ लावत लावत यायले बघू तर आता पुढे जाऊन आहे काय आहे सीन्स वरी आणि चढायचं तू पोहोचल्या तिथं बोर्डावर लिहिलेलं होतं बिटाड्यावर बिटाड्यावर काय लिहू नका म्हणून पण आपली निब्बानिब्बी कुठे सुधरतात काय सगळीकडे लिहून ठेवली ती निब्बानिब्बी कुठे सुधरणार तो का कसं लिहिलेलं आहे बघा हे निब्बानिब्बी संघटना ते बांधलेले होते तिथं मला काय माहीत नाही पण मी सगळं करणार आहे पुरी नांदेड उचलायची ताकद दे म्हणतो आता आपल्या हनुमानजीला इथंच कुठेतरी बांधलो पण तू भेटणार आता भेटणार तर भेटणार पण बांधलो एक चक्कर मारू दा आणि पुढे जाऊ दा आल्यासारखं वाटलं पण आलं नाही आणि 850 बाकी होता तर 850 पायऱ्या चढू जातात चला आम्हाला आणि हरणं दिसले भाऊ आणि वरी आपले हनुमानजी जय श्रीराम पाळीव हरण आहे तिरुपतीच शिंग वाढला नर राहते इकडले माकडे हिपॉप आहेत की उड्या आहे त्याला अरे हो रे भाई अरे ती पोरगी असेल बेपप पाळलाय तिनं हो गे लेकरू तिच्या बघ माकडानं पप पाळलाय इकडल्या आमच्या नांदेडच्या बी पोरी अशाच होता माकडीनी पप पाडू पाडू फिरतात हा याला छोटे शिंग येतात बघा हे नर आहे हे लात घालायचे अरे भाई हे व्यव घाल नको रे भाई हे मला काय हे येत रे चिकन येत रे असा हात लावला की असा निष्ठून चला आवड्या तिकडे बघ ते बघाले त्याला राग येत एवढं आहे या जंगलामध्ये काटे नाहीत पण या आहे की नाही असे पाले राहतात की नाही डिस्कवरी बघता की नाही तुम्ही मला माहित नाही याच्यामध्ये फक्त किंग कोबरा असा घुसून बसलेला राहते ते जर आला खाली तसं आपण एवढ्या लवकर मरणाऱ्या मधून नाही पण येऊ नये त्या ब्रह्मांडाला शनी बोन एकटा मी पास होतो पुरी वा बाय पुरी वा नांदेडच्या पुरी वा बाय पप्पाडून बसले आता आवडे तुला पाहिजे ना घेऊन जा एखादी मग इथून
जॉन डियर है, जॉन डियर ट्रैक्टर है। 8:30 ला निघाल्या आणि 11:30 ला पोहोचल्या। आता बॅगा घेऊत रूमा बघूता भेटतात काय, पास बघूता भेटतात काय, आणि आयफोन ला चार्जिंग लावता, चार्जिंग संपली। आम्हाला रूम भेटली, मॅसेज यायचा, आम्ही वाट बघायला, ते म्हणले 3-4 घंटे लागतात। मला वाटलं होतं भेटणार नाही, मात्र भेटली। थोडा आराम करू का, दर्शनाला जाऊ का म्हणजे म्हणतीन मा, आणि मग उद्या भेटू मा। रूम बुक केल्या, आता वेळ टाईम लागायला त्याला थोडं का, पण किसं काढू का, मग असे हात फिरवा जमणार। विचारपूस करून इकडं तिकडं फिरून आता आले आम्ही केशदान करायला। घेतल्या भाऊ तिकीट आणि ब्लेड, तर आम्ही चालले आता बघूता कसं दिसतो। आता हा इकडं हॉल एक क्रमांक इकडे आहे आपला, विषय भारी आहे बरे। ब्लेड ज्याची त्याला, आम्ही सगळे चप्पी करून आले तर आपण ते करून घेऊता। आता चला टकले बघायचे काय, कसा दिसालो टकला करून बघा। ए टकलं करा गेल त्या, तिथं व्हिडिओ करावं म्हणलं की मान मामा ते खिसखिस करू लागला आम्हाला, त्यानं करू दिलं नाही, मग काय बंद केल्या। पण कसा दिसालो टकल्यामध्ये पहिल्यांदा बघायला तुम्ही, इथं काय रे भाई मस्त वाटा भाई। असा आहे बघा वन साईड टकल्यामध्ये। रूमचा मेसेज आलाय आपल्याला, बघा रूमचा मेसेज आलाय, इथं आल्या चेकिंगसाठी। आता रूम घेऊता आणि चेकिंगकडे जाऊता, थांबा रूम घेऊन भेटतो तुम्हाला। 354 रूम भेटली आणि उद्या एका दिवसासाठी 500 रुपये डिपॉझिट आणि 50 रुपये चार्ज। उद्याचे 3 तर मला वाटले दर्शन करत करतच वाचतात, आणि बाकी मग टकले कसे दिसत आमचे ते सांगा। पहिला एक्सपिरियन्स आंघोळीचा लई भारी होता भाऊ, पाणी टाकलं की पुरं पाणी खालीच, आणि आपल्याला कशी सवय आहे पाणी टाकलं की असं केसामध्ये हात घालून फिरवायचे, काहीच नाही हो। पहिल्यांदा मारलो वस्तुरा ही मावशी, रूम नेऊन दाखवली 350C। ती तुम्हाला एक छोटासा रूम टूवर दाखवतो, 50 रुपयाची रूम बघा। हे रूम, हे बेड, हे असं काय आहे, आणि हे इकडं आहे। आईला या सटास मध्ये इंग्लिश मध्ये सटास येणार आहे। चलले आता आम्ही दर्शन करायला, आता टाइम किती लागेल आम्हाला माहित नाही, पण करून येता। आणि तिथं मधात मोबाईल नेणं अलाउड नाही, तर मोबाईल इथं ठेवून चालल्या, तुम्हाला येऊन भेटतो आता डायरेक्ट।